राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक मागील काही दिवसांपासून भाजप नेते आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बेछूट आरोप करीत आहेत. मलिकांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखे दिसत असून त्यांना माणूस उपचार तज्ज्ञाकडे तपासणीची आवश्यकता असल्याची खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. नवाब मलिकांनी मंत्री म्हणून संविधानातील गुप्ततेच्या अटींचा भंग केला असल्याचा आरोप दरेकरांनी केला आहे. नवाब मलिकांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणीही दरेकरांनी केलेली आहे. मला वाटतं नवाब मलिक यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसतंय, कारण रोज सकाळी उठल्यावर कुठला तरी फोटो शोधायचा, त्या आधारे ट्विट करायचं आणि सनसनाटी पैदा करण्याचा प्रयत्न करायचा, अशा प्रकारची त्यांची कामगिरी या ठिकाणी गेल्या काही दिवसातली दिसते. मला वाटतं की मंत्री म्हणून शपथ घेताना संविधानानं ज्या काही चौकट आणि अटी गुप्ततेच्या बाबतीत त्या ठिकाणी घातल्यात त्याचाही भंग होताना दिसतोय, कारण वैयक्तिक हेत्वारोप जातीवरून एखाद्याला त्या ठिकाणी बोलणं मला वाटतं हे त्या ठिकाणचा भंग असल्याचं माझं मत आहे. आणि मला वाटतं अशा प्रकारे गुप्ततेचा भंग एखाद्याला जातीवाचक त्या ठिकाणी बोलणं, तर मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा विचार करून नवाब मलिकांचा राजीनामाच त्या ठिकाणी मागितला पाहिजे, कारण समीर वानखेडे मुस्लिमच आहे असा अट्टास कशासाठी त्यांचा? पण हे कुठल्या कोण जातीत जन्माला येतो याच्यावर आपला अट्टास कशासाठी पाहिजे? आणि त्याच्यामुळे मला वाटतं नवाब मलिक यांचं अशा प्रकारचं शपथेच्या वेळेला जे काही आपण शपथ घेतो त्याचा भंग असल्या कारणानं त्याचा राजीनामाच घ्यायला पाहिजे.